घराच्या समृद्धीसाठी आणि भरभराटीसाठी आपण वास्तुशास्त्राच्या मदतीने काय काय उपाय करू शकतो याबद्दल आज मार्गदर्शन करणार आहेत वास्तुतज्ञ आणि कुंडली तज्ञ पंडित शिवकुमार श्री. नमस्कार. मागच्या वेळी आपण पाहिलं की प्रवेशद्वार कसं असावं. नॉर्मली प्रवेशद्वारावर गणपती माथापट्टी असणं गरजेचं आहे. वास्तुशास्त्राप्रमाणे गणपतीची माथापट्टी कशी लावावी आणि एनर्जी कशी पसरते आणि तुमच्या घरात चांगली एनर्जी येण्यासाठी तुमच्या घराच्या दरवाजाच्या बाहेर चांगली एनर्जी तयार करणं गरजेचं आहे. म्हणून आपण तत्विघ्न हा प्रोडक्ट दरवाजाच्या वर लावला. वास्तुशास्त्राचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा कोणत्याही घराचा, कोणत्याही फॅक्टरीचा, कोणत्याही दुकानाचा दरवाजा म्हणजे त्याचं मुख असतं. तसं प्रत्येक माणसाचा चेहरा म्हणजे त्याची आयडेंटिटी असते. जेव्हा आपण चेहरा पाहतो तेव्हा ती आयडेंटिटी येते आणि कोणताही माणूस स्वतःचा चेहरा स्वच्छ ठेवण्याचा कायम प्रयत्न करतो. तसंच घराचा दरवाजा म्हणजे त्या दरवाजाचं मुख आहे, चेहरा आहे, तो स्वच्छ असणं गरजेचंच आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा वास्तुशास्त्राचा रूल आहे. सेकंड, त्या दरवाजामध्ये येणारी एनर्जी, दरवाजामधून घरामध्ये येणारी एनर्जी जी असते ती चांगली असणं गरजेचं असतं. उदाहरणार्थ तुम्ही एखादी चांगली गोष्ट खाल्ली तर तुमच्या शरीरावर चांगले इफेक्ट होतील. तुम्ही जर विषतुल्य गोष्ट खाल्ली तर तुमच्या पोटात ती गेल्यामुळे ॲटोमॅटिकली तुमच्या बॉडीवर त्याचे निगेटिव्ह इफेक्ट होतात. तसंच वास्तुशास्त्रामध्ये चांगला दरवाजा असणं हे सगळ्यात गरजेचं आहे आणि त्या चांगल्या दरवाजाच्या बाहेर चांगली एनर्जी राहावी म्हणून तत्विघ्न राहा म्हणून गणपती माथापट्टी लावणं गरजेचं आहे. पण प्रश्न असा येतो की दक्षिणेचा दरवाजा म्हटल्यानंतर सर्वजण घाबरतात. मग नॉर्मली जर आपण बघितलं तर फ्लॅट किंवा घर घेताना दक्षिणे दरवाजा अवॉइड करतात. अनेक लोक ज्यांच्या घराचा दरवाजा दक्षिण आहे ते लोक ऑलरेडी घाबरलेले असतात की दक्षिण दरवाज्यामुळे खूप वाईट तर काय होणार नाही ना. तर दक्षिणेकडे दरवाजा असेल तर त्या ठिकाणात घरामध्ये येणारी एनर्जी निगेटिव्ह असू शकते. दक्षिण आग्नेय हा एंट्रन्स चांगला आहे पण सेंटर दक्षिण आणि दक्षिण नैऋत्य कोपऱ्यात येणारी एनर्जी वाईट असते. त्यामुळे घरामध्ये येणारी एनर्जी ही पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. दक्षिणेतून दरवाजातून येणारी एनर्जी म्हणजे यमाची एनर्जी, म्हणजे मृत्यूची एनर्जी तुमच्या घरामध्ये येते आणि याला थांबवण्यासाठी दोन देवता महत्त्वाचे आहेत. हे गायत्री मंत्रातल्या अक्षरातून या देवता घेऊन मी दोन प्रोडक्ट वास्तुशास्त्राचे इंट्रोड्यूट केले. दरवाजाच्या वर ज्यांचं घराचा दरवाजा दक्षिणेकडं तोंड करून आहे, म्हणजे तुम्ही दरवाजाजवळ उभारला आणि जर बाहेर तुम्ही बघितला समोर जर दक्षिण दिशा असेल तर तिथून येणारी एनर्जी घरामध्ये शिरकाव करू नये म्हणून पंचमुखी हनुमान जो आहे हा दरवाजाच्या वर असणं गरजेचं आहे. त्याची मूर्ती आणि त्याच्याबरोबर दोन यंत्र पण आहेत. एक जे यंत्र आहे ते वाईट शक्ती घरामध्ये येऊ देत नाही आणि दुसरी शक्ती जी आहे ते दरवाजाच्या समोर पॉझिटिव्ह एनर्जी पसरवते. दक्षिणेतून येणारा दरवाजातून वाईट एनर्जी येऊ नये त्याचं संरक्षण करण्यासाठी मारुतीचं म्हणजे हनुमानाचं माथापट्टी स्य अंजनेय असं त्या प्रोडक्टचं नाव आहे. दरवाज्याच्या वर लावलं तर दक्षिण दिशेतून येणारी एनर्जी तुमच्या घरात शिरकाव करू शकणार नाही. तरीसुद्धा दरवाज्यातून थोडीफार पण एनर्जी तुमच्या दरवाज्याच्या आत येऊ नये म्हणून समोर परत काली माताचं एक प्रोडक्ट मी तयार केलेलं आहे. व काली माता असं त्या प्रोडक्टचं नाव आहे. त्यामध्ये काली माताचं प्रोडक्ट आहे, मूर्ती आहे, त्या मूर्तीच्या खाली यंत्र आहे आणि ओम धूम दुर्गाय नमः हा मंत्र पण आहे. हे दरवाज्याच्या समोर लावल्यामुळं आतमध्ये येणारी एनर्जी ही काली मातेचं दर्शन घेतल्यावर जागेवरच थांबेल कारण या प्रोडक्टच्या मग दमनशक्ती म्हणजे निगेटिव्ह शक्तीला थांबवण्यासाठी ती एनर्जी त्या ठिकाणी घरामध्ये वाईट एनर्जी येऊ शकत नाही. अशा पद्धतीने दक्षिणेचा दरवाजा ज्या लोकांचा आहे त्या लोकांच्या घरात कोणताही त्रास, आजारपण, मृत्यूवत घटना घडू नये म्हणून हा प्रोडक्ट, दोन प्रोडक्ट मी इंट्रोड्यूस केले. तुम्ही 100% वापरा कारण एका घरामध्ये स्वतः मी हे प्रोडक्ट वापरल्यानंतर त्यांचे रिझल्ट घेतले तर त्यांच्या घरामध्ये असताना आजारपण कमी झालं. मुलीचं लग्न ठरत हो त्यासाठी अडचणी येत होत्या, त्या दृष्टीनं मुलीचं लग्न हे 2 महिन्यांमध्ये ठरलं
आणि आजारपणावर ॲटोमॅटिकली कंट्रोल आला आणि घरामध्ये आनंदी वातावरण तयार झालं. तर अशा पद्धतीनं हे दोन जे प्रोडक्ट आहेत हे वास्तुशास्त्राचं खूप महत्त्वाचे प्रोडक्ट आहेत की वास्तूचा दरवाजा चांगला नसेल तरी दरवाजाच्या बाहेर लावू शकता आणि याचे चांगले रिझल्ट तुम्ही मिळवू शकता. अशाच प्रकारे वास्तुशास्त्राची कन्सल्टंट दिलेले हजारो माझे क्लायंट्स आहेत, त्यातल्याच एका क्लायंटचा आपण आता प्रत्यक्ष वास्तुशास्त्राचा अनुभव पाहूया. मैं पंडित शिव कुमार जी को अराउंड 2003 से जानती हूँ. 2003 में हमारा काफ़ी खराब टाइम चल रहा था. तब हम लोगों ने पंडित शिव कुमार जी का सीडी देखा था जिसमें हमें पता चला था कि वो वास्तुशास्त्र के एक्सपर्ट है और वो काफ़ी यंग पर्सन है जो इस इंडस्ट्री में थे. फिर 2003 जब हमने उनसे अपॉइंटमेंट लिया उसके बाद से आज तक हमारा जो प्रोग्रेस है, जो हमारा लाइफ में अपब्रिंगिंग बोलते हैं वैसा है, जहाँ पे हमने पीछे मुड़के कभी नहीं देखा. द रीज़न बीइंग पंडित जी एक बहुत ही एक्सपर्ट इन वास्तु है. ही इज़ अ इंजीनियर बाय हिमसेल्फ. उसके ऊपर से उन्होंने हमें जो रास्ता दिखाया, जो वास्तु के हिसाब से घर के घर कहाँ पे क्या चीज़ होनी चाहिए घर के अंदर, फिर हमें कैसे क्या रिंग्स पहननी चाहिए, किस तरह से हमारी कुंडली में क्या प्रॉब्लम्स है, उन चीज़ को जिस तरह से उन्होंने सॉल्व किया है वो एक बहुत ही अच्छी चीज़ थी जिससे हमें बहुत ही पॉजिटिविटी मिली. और हम तीनों भाई बहन ने कंपनी शुरू की थी जिसका जो चल रहा था वो हम काफ़ी मेहनत कर रहे थे लेकिन उसका हमको कोई रिटर्न्स वापस नहीं आ रहा था. जिस दिन से पंडित जी ने हमारे ऑफिस में आके देखा कि प्रॉब्लम क्या है, उन्होंने जो सोल्यूशंस हमें बताए, हमें क्या करना चाहिए क्या नहीं करना चाहिए, हमें पार्टनरशिप में करना चाहिए या इंडिविजुअल करना चाहिए, सारे चीज़ों का उन्हें इंस्ट्रक्शंस हमें उन्होंने जिस तरह से दिया उसकी तरफ से आज हमारे पास खुद का ऑफिस है, हमारे पास गाड़ियाँ हैं, हमारी सबकी शादियाँ हो चुकी है, हम सबके बच्चे हैं, हमारी कंपनी इंटरनेशनल भी जा चुकी है, हम इंटरनेशनल इवेंट्स भी करते हैं. हमारी कंपनी जो काफ़ी हम मेहनत करते थे उस कंपनी के लिए, आज हमें उस कंपनी से रिटर्न्स भी मिल रहे हैं, जो ये सिर्फ पंडित जी की वजह से हुआ है.